Hello students, children, in yesterday's video we have solved some exercise of common noun and proper noun. मुलांनो पहा कालच्या व्हिडिओ मध्ये आपण कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन म्हणजे सामान्य नाम आणि विशेष नाम याचा काही स्वाध्याय सोडविलेला आहे. And today we are going to solve some remaining exercise of common noun and proper noun. Okay? तर आज आपण राहिलेला जो स्वाध्याय आहे कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन याचा सोडविणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. Some naming words are given in the box. Write them in the two columns given below. Don't forget to begin the special names with a capital letter. पहा इथे आपल्याला काही names म्हणजे nouns दिलेले आहेत. त्यांना आपल्याला दोन ग्रुप मध्ये क्लासिफिकेशन म्हणजे विभागणी त्यांची करायची आहे. फर्स्ट कॉलम इज कॉमन नाउन एंड सेकंड ग्रुप इज प्रॉपर नाउन. ओके. आणि जे स्पेशल नेम म्हणजे प्रॉपर नाउन्स जे आहेत त्यांचं कॅपिटल लेटर मात्र आपल्याला सॉरी फर्स्ट लेटर मात्र कॅपिटल लिहायचं आहे. ओके. सो नाउ वी क्लासिफाय दीज नाउन्स इनटू टू ग्रुप्स दॅट इज फर्स्ट कॉमन नाउन एंड सेकंड प्रॉपर नाउन. ओके. सो फर्स्टली वी रीड दीज नाउन्स. बुक मंडे कंट्री बेड एलिफंट होली ऑक्टोबर शूज फ्रूट रिवर मधु पिंटू कोलगेट ऑगस्ट चर्च एंड लास्ट ट्रेन. ओके. दीज आर द गिवन नाउन्स. ओके. सो वी आयडेंटिफाय दिस नाउन दॅट इज कॉमन और प्रॉपर अँड देन राईट इन दिस ग्रुप्स. पहिल्यांदा आपण त्यांना ओळखायचं आहे की ते कॉमन नाउन आहेत का प्रॉपर नाउन आहेत आणि नंतर या कॉलममध्ये त्यांना लिहायचं आहे. ओके. मी इथे लिहिलेले आहेत पहा आन्सर्स. फर्स्ट बुक. बुक इज द कॉमन नाउन. पहा बुक हे कॉमन नाउन आहे. सो राईट डाऊन बुक इन कॉमन नाउन ग्रुप. देन मंडे. मंडे इज द डेज ऑफ वीक म्हणजे आठवड्याच्या वारामधील डे आहे. दॅट इज द प्रॉपर नाउन. सो मंडे राईट डाऊन इन प्रॉपर नाउन ग्रुप अँड फर्स्ट लेटर राईट इन कॅपिटल. फर्स्ट लेटर त्याचं कॅपिटल लिहायचं आहे बिकॉज फर्स्ट लेटर ऑफ प्रॉपर नाउन्स राईट इन कॅपिटल. प्रॉपर नाउनमध्ये आपण फर्स्ट लेटर असतं ते कॅपिटल लिहितो नेहमी. देन कंट्री. कंट्री इज द कॉमन नाउन. सो राईट डाऊन इन कॉमन नाउन ग्रुप. देन बेड. बेड इज द कॉमन नाउन. सो राईट डाऊन इन कॉमन नाउन ग्रुप. देन एलिफंट. एलिफंट इज ऑल्सो कॉमन नाउन. सो राईट डाऊन इन कॉमन नाउन ग्रुप. देन होली. होली इज द फेस्टिवल नेम. फेस्टिवल नेम. सो दॅट इज प्रॉपर नाउन. सो राईट डाऊन इन प्रॉपर नाउन ग्रुप अँड फर्स्ट लेटर राईट इन कॅपिटल. देन ऑक्टोबर. ऑक्टोबर इज द मंथ नेम. सो दिस इज ऑल्सो प्रॉपर नाउन अँड फर्स्ट लेटर राईट इन कॅपिटल. देन शूज. शूज इज कॉमन नाउन. सो राईट इन कॉमन नाउन ग्रुप. फ्रूट. फ्रूट इज ऑल्सो कॉमन नाउन. सो राईट इन कॉमन नाउन ग्रुप. देन रिव्हर. रिव्हर इज ऑल्सो कॉमन नाउन. सो राईट इन कॉमन नाउन ग्रुप. देन मधु. मधु इज द गर्ल्स नेम. सो दिस इज प्रॉपर नाउन. सो राईट डाऊन इन प्रॉपर नाउन ग्रुप अँड फर्स्ट लेटर इज कॅपिटल. देन पिंटू. पिंटू इज द बॉयज नेम. सो दिस इज ऑल्सो प्रॉपर नाउन. सो राईट डाऊन इन प्रॉपर नाउन ग्रुप अँड फर्स्ट लेटर राईट इन कॅपिटल. देन कोलगेट. कोलगेट इज द ऑल्सो प्रॉपर नाउन बिकॉज दिस इज अ टूथपेस्ट नेम. सो राईट इन प्रॉपर नाउन ग्रुप. देन ऑगस्ट.
August is also proper noun because this is the month name. महिन्याचं नाव आहे. So write down in proper noun group and first letter also write in capital. Okay. Then church and train also both are common noun. Okay. So write down in common noun group. Okay. Then next question. Question number 4. Fill in the blanks with appropriate nouns from given bracket. पहा इथे आपल्याला फिल इन द ब्लँक्स म्हणजे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहायचा आहे. या ब्रॅकेटमध्ये जे वर्ड्स दिलेले आहे त्याच्यामधून चूज करायचं आहे, निवडायचं आहे अँड देन राईट डाऊन इन फिल इन द ब्लँक्स. ओके, सो फर्स्टली वी रीड दिस वर्ड्स ऑफ ब्रॅकेट. अर्थ, मून, आग्रा, देन स्टार्स, विंटर, सन, हाऊसवाईफ अँड टीचर. ओके, सो फर्स्ट फिल इन द ब्लँक्स. द डॅश इज अ बिग बॉल ऑफ फायर. म्हणजे डॅश हा बिग बॉल म्हणजे बॉल सारखा आगेचा मोठा बॉल आहे. मग सो फाइंड आउट द आन्सर ऑफ फर्स्ट फिल इन द ब्लँक्स. द आन्सर इज सन. द सन इज अ बिग बॉल ऑफ फायर. ओके, देन सेकंड, द डॅश रिव्हॉल्व्स राउंड द सन. म्हणजे डॅश रिव्हॉल्व्स फिरते राउंड द सन, सूर्याच्या भोवती. मग सूर्याच्या भोवती कोण फिरते? अर्थ मीन्स पृथ्वी. द अर्थ रिव्हॉल्व्स राउंड द सन. ओके, द आन्सर इज अर्थ. थर्ड वन, द डॅश रिव्हॉल्व्स राउंड द अर्थ. म्हणजे डॅश फिरते किंवा फिरतो राउंड द अर्थ, पृथ्वीच्या भोवती किंवा कडेने. सो मून रिव्हॉल्व्स राउंड द अर्थ म्हणजे चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतो. सो आन्सर इज मून. फोर्थ, द ताजमहाल इज इन डॅश. म्हणजे ताजमहाल आहे या ठिकाणी किंवा डॅश ठिकाणी. द आन्सर इज द ताजमहाल इज इन आग्रा. आग्रा या ठिकाणी ताजमहाल आहे, पहा. देन फिफ्थ, वी सी डॅश इन द नाईट स्काय. वी सी आपण पाहतो डॅश इन द नाईट स्काय, रात्री आकाशात आपण काय पाहतो? स्टार्स. द आन्सर इज स्टार्स. वी सी स्टार्स इन द नाईट स्काय, चांदण्या पाहतो आपण. मून सुद्धा येऊ शकतं बट डबल होईल म्हणून आपण इथे स्टार्स घेतले. सिक्स नंबर, वी वेअर वुलन क्लोथ इन डॅश. वी वेअर आपण घालतो वुलन क्लोथ म्हणजे लोकरीचे कपडे इन विंटर. विंटर मीन्स थंडीमध्ये, हिवाळ्यामध्ये. ओके, आन्सर इज विंटर. देन सेवन, माय फादर इज अ डॅश म्हणजे माझे वडील आहेत. माय फादर इज अ टीचर. ओके, द आन्सर इज टीचर. अँड लास्ट एट नंबर, माय मदर इज अ डॅश म्हणजे माझी आई आहे डॅश. माय मदर इज अ हाऊस वाईफ म्हणजे गृहिणी आहे. ओके, माय मदर इज अ हाऊस वाईफ. ओके, इन दिस वे यू हॅव कम्प्लीट दिस एक्सरसाइज इन युअर इंग्लिश नोटबुक. ओके चिल्ड्रन.